नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय गणित, घटक आहे माहितीचे व्यवस्थापन, पान नंबर 64 व 65। आज आपण माहितीचे व्यवस्थापन हा घटक अभ्यासणार आहोत। खाली आंब्यांच्या चित्रांवर महिन्यांची नावे लिहिली आहेत। प्रत्येक चित्रावर त्या त्या महिन्यातील दिवसांची संख्या लिही। या ठिकाणी वर्षातील 12 महिने या आंब्यांवर लिहिलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला त्या त्या महिन्यातील दिवसांची संख्या लिहायची आहे। त्या महिन्यातील संख्या आपण लिहूया। पहिला महिना आहे जानेवारी। जानेवारी हा 31 दिवसांचा महिना असल्यामुळे 31 ही संख्या लिहूया। पुढील महिना आहे फेब्रुवारी। फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात। पुढील महिना आहे मार्च। मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात। पुढील महिना एप्रिल आहे। एप्रिल महिना 30 दिवसांचा असतो। पुढील महिना मे आहे। मे महिन्यामध्ये 31 दिवस असतात। 31 ही संख्या लिहूया। पुढील महिना आहे जून। जून महिना 30 दिवसांचा असतो। जुलै महिना पहा। जुलै महिना 31 दिवसांचा असतो। त्या पुढील महिना आहे ऑगस्ट। ऑगस्ट महिना सुद्धा 31 दिवसांचा असतो। 31 ही संख्या लिहूया। त्या पुढील महिना आहे सप्टेंबर। सप्टेंबर 30 दिवसांचा महिना असतो। ऑक्टोबर। ऑक्टोबर हा महिना 31 दिवसांचा असतो। नोव्हेंबर। नोव्हेंबर या महिन्यामध्ये 30 दिवस असतात। 30 ही संख्या लिहूया। आणि शेवटचा महिना आहे डिसेंबर। डिसेंबर महिन्यामध्ये 31 दिवस असतात। 31 ही संख्या लिहूया। अशा प्रकारे त्या त्या महिन्यातील दिवसांची संख्या लिहायची आहे। पुढील घटक पहा। वरील चित्र पाहून वाक्य पूर्ण कर। या ठिकाणी 5 वाक्य दिलेली आहेत। वरील चित्र पाहून ही वाक्य पूर्ण करायची आहेत। पहिले वाक्य आहे, चित्रात एकूण टिंबटिंब महिन्यांची नावे दिली आहेत। आपण सुरुवातीलाच पाहिलेलं होतं 12 महिन्यांची नावे दिलेली आहेत, म्हणून रिकाम्या जागेमध्ये उत्तर 12 लिहूया। दुसरा प्रश्न पहा, 31 दिवसांचे एकूण टिंबटिंब महिने आहेत। 31 दिवसांचे महिने आपण मोजूया। जानेवारी, त्यानंतर मार्च महिना 31 दिवसांचा आहे, मे महिना सुद्धा 31 दिवसांचा आहे, जुलै ऑगस्ट हे महिने 31 दिवसांचे आहेत, ऑक्टोबर डिसेंबर हे 7 महिने 31 दिवसांचे आहेत, म्हणून उत्तर लिहूया 7। पुढील तिसरा प्रश्न पहा, 30 दिवसांचे एकूण टिंबटिंब महिने आहेत। 30 दिवसांचे महिने मोजूया। एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4 महिने 30 दिवसांचे आहेत, म्हणून उत्तर लिहूया 4। चौथा प्रश्न पहा, 28 किंवा 29 दिवसांचा महिना टिंबटिंब आहे। कोणता महिना आहे? फेब्रुवारी। फेब्रुवारी हा एकच महिना 28 किंवा 29 दिवसांचा असल्यामुळे उत्तर लिहूया 1। पुढील पाचवा प्रश्न पहा, मे महिन्यानंतर प्रथम येणारा 31 दिवसांचा महिना टिंबटिंब आहे। मे महिन्यानंतर बघा, प्रथम म्हणजे पहिला 31 दिवसांचा येणारा महिना आहे जुलै, म्हणून रिकाम्या जागेमध्ये जुलै या महिन्याचे नाव लिहूया। अशा प्रकारे वरील चित्र पाहून वाक्य पूर्ण करायचे आहेत। पुढील घटक आहे, या वर्षीची दिनदर्शिका पाहून खालील रिकाम्या चौकटी भर। दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर। 2021 या वर्षाची दिनदर्शिका पाहून या ठिकाणी आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत।
पहिला प्रश्न आहे, या वर्षी रमजान ईद टिंबटिंबा महिन्यात आहे. रमजान ईद मे महिन्यात असल्यामुळे मे हे रिकाम्या चौकटीमध्ये लिहूया. दुसरा प्रश्न आहे, नाताळ टिंबटिंबा महिन्यात आहे. नाताळ हा सण डिसेंबर महिन्यात येत असल्यामुळे डिसेंबर हे उत्तर लिहूया. तिसरा प्रश्न आहे, होळी या वर्षी टिंबटिंबा महिन्यात आहे. होळी हा सण मार्च महिन्यात असल्यामुळे उत्तर लिहूया, मार्च. पुढील चौथा प्रश्न पहा, माझा वाढदिवस टिंबटिंबा महिन्यात आहे. बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमचा वाढदिवस ज्या महिन्यात आहे त्या महिन्याचे या ठिकाणी नाव लिहायचे आहे. उदाहरण म्हणून मी या ठिकाणी जून महिन्याचे नाव लिहित आहे. पुढील पाचवा प्रश्न पहा, महाराष्ट्र दिन टिंबटिंब रोजी आहे. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी असल्यामुळे उत्तर 1 मे लिहूया. सहावा प्रश्न पहा, शिक्षक दिन टिंबटिंब या दिवशी आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो, त्यामुळे उत्तर रिकाम्या चौकटीमध्ये लिहूया, 5 सप्टेंबर. अशा प्रकारे सन 2021 ची दिनदर्शिका पाहून या ठिकाणी दिलेल्या रिकाम्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. पुढील घटक आहे, तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचा वाढदिवस कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला येतो ते विचारा. त्यांची नोंद खालीलप्रमाणे करा. या ठिकाणी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस कोणत्या महिन्यातील कोणत्या तारखेला येतो हे विचारून या ठिकाणी दिलेल्या तक्त्याप्रमाणे नोंद करायची आहे. या तक्त्यावरील काही प्रश्न आपण पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे तोंडी सांग. सुरुवातीला 3 प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, चैताली व जोसेफचा वाढदिवस कोणत्या महिन्यात आहे. वरील तक्त्याचे निरीक्षण करा आणि जोसेफ आणि चैतालीचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये येत असल्यामुळे उत्तर लिहूया, ऑक्टोबर. दुसरा प्रश्न आहे, एप्रिल महिन्यात किती जणांचा वाढदिवस आहे. एप्रिल महिना पहा. एप्रिल महिन्यामध्ये विना, वेदांत, शकील या तिघांचा वाढदिवस असल्यामुळे उत्तर लिहूया, 3. तिसरा प्रश्न पहा, सर्वात जास्त वाढदिवस कोणत्या महिन्यात आहेत. तक्त्याचे निरीक्षण केल्यानंतर 4 वाढदिवस मार्च महिन्यात येत असल्यामुळे उत्तर लिहूया, मार्च. या महिन्यामध्ये सर्वात जास्त जणांचे वाढदिवस येत आहेत. चौथा प्रश्न पहा, कोणत्या महिन्यात कोणाचाही वाढदिवस नाही. बघा, जुलै या महिन्यामध्ये कोणाचाही वाढदिवस नसल्यामुळे उत्तर लिहूया, जुलै. पाचवा प्रश्न पहा, जानेवारी महिन्यात कोणाकोणाचे वाढदिवस आहेत. जानेवारी महिन्यामध्ये बघा, माया आणि तनया या दोघांचे वाढदिवस असल्यामुळे माया, तनया हे उत्तर या ठिकाणी लिहूया. बघा, हा मुलगा रियाला काय म्हणत आहे पहा. रिया, तू तुझा वाढदिवस कसा साजरा केलास. रिया काय म्हणत आहे पहा. मी घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार केला. दुपारी अनाथ आश्रमात जाऊन खाऊ वाटला. सायंकाळी मित्रमैत्रिणींनी मिळून पार्टी केली. त्यावर हा मुलगा काय म्हणत आहे पहा. अरे वा, खूपच छान रिया, मी माझ्या वाढदिवसाला 1 झाड लावले. अशा प्रकारे बालमित्रांनो, या मुलांनी सामाजिक चांगले कार्य करून त्यांचे वाढदिवस साजरे केलेले आहेत. तुम्ही सुद्धा बालमित्रांनो, तुमचा वाढदिवस अशाच प्रकारचे सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे आज आपण माहितीचे व्यवस्थापन हा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.